नमस्कार, मी जयश्री, प्रसन्नास किचन अँड मचमोर या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. उन्हाळा सुरू झालेला आहे, तर त्यासाठी आज आपण दोन प्रकारचे झटपट होणारे ज्यूस बनवणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आपला पहिला ज्यूस आहे कलिंगडचा ज्यूस. त्यासाठी इथे मी एक प्लेट कलिंगड कट करून घेतलेलं आहे. ते एका मिक्सरच्या जारमध्ये घालायचं. नंतर त्यात थोडी पुदिन्याची पानं घालायची, अर्धा लिंबाचा रस पिळायचा, दोन छोटे चमचे साखर घालायची, पाव चमचा काळं मीठ घालायचं आणि पाव चमचा काळी मिरी पावडर घालायची. यामुळे कलिंगडला खूप छान चव येते. आणि हे सर्व मिक्सरमध्ये पाणी न घालता 2 ते 3 मिनिटासाठी फिरवून घ्यायचं. आणि न गाळताच सर्व्ह करायचं. वर गार्निशिंगसाठी एक कलिंगडचं काप आणि थोडी पुदिन्याची पानं ठेवायची. आपला कलिंगडचा ज्यूस तयार आहे. एन्जॉय. आपलं दुसरं ज्यूस आहे स्ट्रॉबेरी ज्यूस. त्यासाठी इथे मी 8 स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहेत. ती एका मिक्सरच्या जारमध्ये घ्यायची. त्यात अर्ध्या लिंबाचा रस घालायचा, 2 छोटे चमचे साखर घालायची, पाव चमचा काळं मीठ घालायचं, अर्धा कप पाणी घालायचं आणि मिक्सरमध्ये 2 ते 3 मिनिटासाठी फिरवून घ्यायचं. हे ज्यूस थोडंसं दाटसर बनतं. आणि हे ज्यूससुद्धा न गाळताच सर्व्ह करायचं. वर गार्निशिंगसाठी एक स्ट्रॉबेरी ठेवायची. आपलं स्ट्रॉबेरीचं ज्यूस तयार आहे. तेव्हा उन्हाळ्यामध्ये हे दोन्ही ज्यूस तुम्ही नक्की करून बघा, आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट्सद्वारे सांगायला विसरू नका. आज वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बघा.